अभिनेता उत्कर्ष शिंदे हा कायमच त्याच्या सेटवर घडत असलेल्या गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतो. तो सध्या सोनी मराठीवरील ज्ञानेश्वर माऊली या मालिकेत संत चोखामेळा हे पात्र साकारतोय. जंगलात नदी किनारी शूट करतानाचा अनुभव त्याने पोस्ट मधून व्यक्त केलाय. उत्कर्ष म्हणतो, गार हवेसोबत सलगी करणाऱ्या चहाच्या वाफेसोबत आठवणींशी सलगी करणारे माझे मन. लहानपणी ती पहाटे उठून गार पाण्याने केलेली ओंघोळ, गारव्याच्या दिवसात शाळेला रिक्षात जाताना वाजणारी थंडी, प्रार्थनेला उभं राहिल्यावर तोंडातून धूर काढतो बघ म्हणत एकाने खेळ सुरू केल्यानंतर हीच गंमत बाकीच्या साऱ्यांनीही करणं, हे सारं आज इतक्या वर्षांनी अनुभवलं. संत चोखामेळाचं पहाटे 3 वाजता शूटिंग जंगलात नदी किनारी सुरू असताना गारव अनुभवत गरम कॉफी तर कधी ग्रीन टी घेत शूटिंग पार पडलं. झोप, भूक, तहान विसरून आज शूटिंग पूर्ण करायचं ठरवलं. मग काय, गारवा वाढत गेला आणि एक एक कलाकार हळूहळू शॉल, जॅकेट, स्वेटर मध्ये दिसू लागला. मी पण माझ्या खांद्यावरची घोंगडी ब्रेक मध्ये उभेसाठी वापरली खरी, पण सीन करताना तसं काहीच बचावासाठी करता येईना आणि तेव्हा खरी परीक्षा जाणवली. माझ्यासोबत 50 पेक्षा जास्त माणसांचं युनिट शूटिंगसाठी सोबत असतं. डायरेक्टर अवधूत दादा, गणेश, निशी, मयुरेश, मेकअप टीम, स्वप्नील, गणेश, सौरभ, युग कॉस्ट्युम टीम, मेहुल भाई कॅमेरा टीम ते स्पॉट बॉईज, सेटिंग आर्ट, स्वप्नाली, अवधूत दादा व ज्युनियर आर्टिस्ट असे असंख्य होत खरू मित्र परिवार हसत खेळत रमत जमत शूटिंग पार पडत असतो. उन्हाळ्यातला टॅनिंग, पावसाळ्यातला चिखल ही गेला, आता गारठा आला, पण शूटिंग मधली ऊर्जा सर्वांची तशीच्या तशी दिसतेय. प्रेक्षकांनी कमेंट्स करत त्याच्या अभिनयाचं देखील कौतुक केलंय. तुम्हाला उत्कर्षचा मालिकेतला अभिनय कसा वाटतो हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स.